आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण चौकोन रचनेवर आधारित उदाहरणे पाहणार आहोत. तुम्ही एका समभुज चौकोन बी ई एन डी ची रचना करू शकता का, ज्यामध्ये कर्ण बी एन बरोबर 5.2 सेंटीमीटर आणि डी ई बरोबर 6.4 सेंटीमीटर असेल. एक कच्ची आकृती काढूया. तर चला सर्वात आधी एक कच्ची आकृती काढूया, ज्यामध्ये बी एन बरोबर 5.2 सेंटीमीटर आणि डी ई बरोबर 6.4 सेंटीमीटर आहे. तुम्ही रेषाखंड काढण्यासाठी दिलेल्या दोन मापांपैकी कोणत्याही एका मापाची निवड करू शकता. त्यानंतर एक रेषाखंड बी एन बरोबर 5.2 सेंटीमीटर काढा. कारण की आपल्याला समभुज चौकोनाची वैशिष्ट्ये माहीत आहेत की समभुज चौकोनाचे दोन्ही कर्ण नेहमी एकमेकांना काटकोनात दुभागतात. त्यामुळे आता आपण बी एन ला पाया मानून त्यावर एक लंब दुभाजक काढूया. जो की बी एन ला बिंदू ओ मध्ये छेदेल. कारण की कर्ण एकमेकांना दुभागतात त्यामुळे ओ ला केंद्र मानून डी ई च्या अर्ध्याच्या समान म्हणजे 3.2 सेंटीमीटर मापाची त्रिज्या घेऊन बी एन वर लंब दुभाजकाच्या दोन्ही बाजूला आपण कंस काढू, जे की त्याला बिंदू ई आणि डी वर छेदतात. अशा प्रकारे आपल्याला कर्ण डी ई बरोबर 6.4 सेंटीमीटर मिळते. बिंदू बी ई, बिंदू ई एन, बिंदू एन डी, बिंदू डी बी ला जोडा. बी ई एन डी एक इच्छित समभुज चौकोन आहे. तुम्ही पट्टी आणि कोन मापकाच्या मदतीने याची पुष्टी करू शकता. तुम्ही पाहू शकता की चौकोनाच्या सर्व बाजू समान मापाच्या आहेत. आज आपण उदाहरणाच्या मदतीने एका चौकोनाची रचना समजून घेतली.